तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहर मध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या आदेशाने व पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली दवेले कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख दवेले कॅम्प पोलिसांच्या वतीने प्रतिबंध नकलम 144 प्रमाणे सायंकाळी 6 ते रात्री 9 दरम्यान चौकाचौकात घराबाहेर वाट्यावर बसणाऱ्या टवाळखोर व बिनकामी घराच्या बाहेर पडणाऱ्या फिरणाऱ्यांवर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन व देवळाली कॅम्प कॅन्टोनमेंट बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 41 जणांवर दंडात्मक कारवाई करून 2,41,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। याबाबत देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी एनसीएन न्यूजशी बोलताना माहिती दिली। यासाठी माननीय पोलीस आयुक्त दीपक पांडे साहेब यांचे आदेश आणि मार्गदर्शनामध्ये माननीय पोलीस उपायुक्त विजय खरात साहेब, त्याचप्रमाणे विभाग 4 चे साहेब माननीय सहायक पोलीस आयुक्त शेख साहेब यांच्या मार्गदर्शनात देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कडक नाकाबंदी राबवण्यात येत आहेत। हे कायद्याचे उल्लंघन करू नये। कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती जे आहेत कलम 144 प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहेत। आत्तापर्यंत आम्ही देवळाली कॅम्प पोलीस हद्दीमध्ये 341 इसमांवरती दंडात्मक कारवाई करून कंटोनमेंट बोर्ड यांच्या संयुक्त सहकार्याने 2,41,000 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे सदर कारवाईमध्येच जे काम नसताना टवाळखोर जे बसलेले असतात त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी महिला पोलीस अंमलदारांचे टीम नेमलेली आहेत। त्यांच्यावरही कारवाई चालू आहे दररोज। त्यामुळे कोणीही टवाळखोर या ठिकाणी असतील त्यांना सरळ कारवाई करून त्यांचे बंदोबस्त करण्यात येत आहेत। लोकांना आवाहन आहे की कोणीही आपण काम महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये। त्यासाठी आमचे जे आहेत 4 अधिकारी आणि 35 अंमलदार व महिला पोलीस अंमलदार असे वेगवेगळे पथक निर्माण तयार केलेले आहेत। ही कारवाई देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवार आठवडे बाजार परिसर ICICI बँक लोहवित मार्केट आदी परिसरातील दंडात्मक कारवाई करण्यात आली। या कारवाईत देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे साहेब पोलीस निरीक्षक प्रकाश गीते पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी पोलीस हवालदार प्रशांत डांगळे पोलीस कॉन्स्टेबल संजय बोराळे पोलीस महिला कॉन्स्टेबल सुनयना कांडेकर दिव्या देसले आदींसह देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी भारत चव्हाण देवळाली कॅम्प।